छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष कानी पडला की अंगात रक्त सळसळायला लागतं. आज 19 फेब्रुवारी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. याच जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशभरात कानाकोपऱ्यात अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं शिवजयंती साजरी केली जाते. प्रत्येक शिवप्रेमी या दिवशी स्वतःच्या अंगात रक्त सळसळायला लागतं या पद्धतीनं शिवरायांच्या जयघोषात रमून जातो. आणि हाच जयघोष दुमदुमला तो दिल्लीच्या तख्ताशेजारी अर्थात भारताची राजधानी दिल्ली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोकसभेच्या प्रांगणात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख हस्ते शिवजयंती साजरी करण्यात आली. खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या शिवराय ढोल पथकाला दिल्लीत पाचारण केलं आणि या ढोल पथकाच्या निनादानं सारी दिल्ली दुमदुमून निघाली. अतिशय सुमधूर अशा या ढोल पथकाच्या गजरानं साऱ्या दिल्ली वासियांचं लक्ष वेधून घेतलं. दिल्लीत दरवर्षी शिवजयंती अनोख्या पद्धतीनं साजरी केली जाते, ज्यात खासदार हेमंत गोडसे यांचा मोठा वाटा असतो. आणि यावेळीही त्यांनी एक अनोख्या पद्धतीनं आपला ठसा उमटवत नाशकातल्या शिवराय ढोल पथकाला दिल्लीत घेऊन जाऊन तिथेही नाशिकच्या ढोलताशा पथकाचा ठसा उमटवला आणि शिवजयंती एका अनोख्या पद्धतीनं मोठ्या दिमाखात दिल्लीच्या तख्तात साजरी करण्यात आली. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.